जय हिंद मुरबाडकर, मी सीनियर पी आय पांढरे, मुरबाड पोलीस स्टेशन। 31 डिसेंबर येत आहे वर्षाची शेवट आणि नवीन वर्षाचं स्वागत अनुषंगाने मुरबाडमध्ये अनेक विद्यार्थी आपलं नवीन वर्षाचं स्वागत करीत असतात। पण ह्यावेळी सर्व माता भगिनींना आणि त्यांच्या माता पितांना माझी विनंती आहे की हे वर्ष आपण विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व पटवणारा त्यांच्या आयुष्यामध्ये आणायचं आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले आपले दप्तर असतील, आपले अभ्यासाची रूम असेल, आपले शाळेतले वर्ग असतील, हे स्वच्छ करायचे आहे 31 डिसेंबरला। आणि नवीन वर्षाचं स्वागत हे स्वच्छतेनं करायचं आहे की नवीन वर्ष आहे म्हणजे रात्री स्पीकर लावायचे, डेक लावायचे आणि त्याच्यावर डान्स करायचं, जेवण करायचं आणि नवीन वर्ष झोपलेल्या अवस्थेत उठायचं। तर असं न करता 31 डिसेंबरला पूर्ण आपल्या घराची, आपल्या अभ्यास रूमची आणि आपल्या अभ्यासाच्या दप्तराची स्वच्छता करायची आणि नवीन वर्षाचं स्वागत स्वच्छतेनं करून सकारात्मक ऊर्जेतून नवीन वर्षाची सुरुवात करायची आणि आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करायचं हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवायचं आहे। आम्ही देखील पोलीस ऑफिसर्स आणि आमचे पोलीस मुरबाड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार आपापले कक्ष आणि आपण कर्तव्य करण्याचे ठिकाण पूर्ण स्वच्छ करून नवीन वर्षाचं स्वागत स्वच्छतेच्या मार्गातून करणार आहोत आणि सकारात्मक ऊर्जेतून मुरबाडकरांची सेवा करण्याचे एक संकल्प आम्ही घेतलेला आहे। अशाच प्रकारचे प्रत्येक माता भगिनींनी आपल्या घरातील मुलाला ह्या हे गोष्ट करण्यासाठी प्रेरित करायची। सर्व प्रिन्सिपल, सर्व शिक्षकगणांना मला आव्हान करायचं आहे की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना हे संदेश पोचवावं आणि त्यांच्यामध्ये हे स्वच्छतेचं महत्त्व प्रस्थापित करून त्यांचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी आमचा हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना सकारात्मक ऊर्जेतून आपलं जीवन जगण्यासाठी प्रेरित करावं। माता भगिनींना माझी विनंती आहे की आपले मुलं 31 डिसेंबरला रात्री बाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्या, कारण का वाहनाचा अपघात होऊन जीवितांची व मालमत्तेची हानी होण्याची दाट शक्यता असते 31 डिसेंबरच्या दिवशी। त्यामुळे आपले मुलं घरात राहतील आणि अशा प्रकारचं स्वच्छतेचं व्रत घेऊन आपलं जीवन सुखी करतील, कुठल्याही चुकीच्या गोष्टीला सामोरं जायची वेळ येणार नाही याची आपली दक्षता घ्यावी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे कर्तव्य नक्की करावं। मला विश्वास आहे आपण हे नक्की करचाल। आपल्या सर्व मुरबाडकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।